नमस्कार मंडळी, सर्वांना प्रथम जय शिवराय। मित्रांनो, आज आपण आलोय नगर जिल्ह्यातील मांजरसुंबा, जो एक किल्ला प्रसिद्ध आहे। त्याच्याजवळ एक गोरक्षनाथचं मंदिर खूपच प्रसिद्ध आहे, की असं म्हटलं जातं की नवनाथांपैकी एक गोरक्षनाथ एक मंदिर आणि खूप सुंदर ठिकाण आहे। तर पुढील व्हिडिओ आपण बघा, आणि आपल्या गडकिल्ल्यांचे नेहमी व्हिडिओ असतात, त्याला जो सपोर्ट करतात, तसं या मंदिराचा व्हिडिओ आहे, मी तुम्हाला दाखवतो, त्याला पण सपोर्ट करा। तर चला तर मित्रांनो, बघू पुढील कंटिन्यू व्हिडिओ। मित्रांनो, मी पुण्यात राहिले असल्यामुळे मी पुण्यातून नगरला निघालो। त्या दिवसाचं वातावरण अतिशय सुंदर होतं। नगर शहरापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असलेलं श्री गोरक्षनाथ मंदिर, हे ठिकाण मांजरसुंबा, म्हणजेच तुम्हाला माहिती असेल मांजरसुंबाला एक किल्ला पण आहे बरं का, आणि त्या किल्ल्याजवळ एक सोन्याचा डोंगर असं म्हटलं जातं, आणि या डोंगराजवळ हे सुंदरसं मंदिर। मित्रांनो, श्री गोरक्षनाथ मंदिर हे नगर जिल्ह्यात तुम्ही आले ना, नक्की या स्थळाला भेट द्या। मित्रांनो, इथली खास गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? या मंदिरात तुम्ही भेट देऊन निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेऊ शकता, कारण गोरक्षनाथ मंदिर एक सुंदरसं एक डोंगरावर वसलेलं आहे, आणि हा डोंगर सोन्याचा म्हटला जातो। तर इथं एवढी पुण्यासारखी रेलचल नसते किंवा एवढी गर्दी नसते, किंचितच लोक या गडावर आलेले असतात, आणि हे तुम्ही दिसते समोर सुंदरसं हे मंदिर, अतिशय मनाला भावेल असं हे सुंदर मंदिर, आणि त्याचं बरसं काम आता नवीन रूपाने करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, गोरक्षनाथ मंदिर हे नगर जिल्ह्यात खूपच प्रसिद्ध आहे। मित्रांनो, तुम्ही गोरक्षनाथ मंदिरजवळ आले तर तुम्हाला इथून मांजरसुंबा हा किल्लासुद्धा दिसतो, आणि त्यानंतर डोंगर जवळजवळ सीतेचे नाणी हे पर्यटक स्थळ पण जवळच आहे, आणि मांजरसुंबाजवळ सुंदरसा एक वॉटरफॉलसुद्धा आहे बरं का मित्रांनो। मित्रांनो, डोंगरगर हे जे ठिकाण आहे सीतेचं नाणी हे तर प्रसिद्ध आहेच, पण त्याजवळ असलेला मांजरसुंबा हा सुद्धा किल्ला प्रसिद्ध आहे, आणि या मांजरसुंबा किल्ल्याच्या पुढं भागात गेला तुम्हाला हे गोरक्षनाथ गड, अतिशय सुंदर असं मंदिर हे मिळेल। मित्रांनो, तुम्ही जर नगर जिल्ह्यात कुठं असाल किंवा तुमच्या मनात एक वन डेची ट्रिपचं प्लॅनिंग असाल ना, तर तुम्ही या गोरक्षनाथ गडला नक्कीच भेट देऊ शकता, कारण मी तरी म्हणतो मी अनुभव घेतला एवढी प्रसन्न जागा जर पार पुण्यापासून तर इथं संभाजीनगरपर्यंत कुठं नसेल। मित्रांनो, नगर जिल्ह्यात हे तर ऐतिहासिक शहर आहे, ह्या शहरात बऱ्याचशा जुन्या किल्ले त्यानंतर जुन्या वास्तू आहेत, पण मला जर मन जवळ प्रसन्न केला असेल ना ते गोरक्षनाथ मंदिर, अतिशय निसर्गरम्य वातावरणात आहे, आणि आता तर मंदिरात नवीन रेखोटी वगैरे रंगरखोटी करण्यात आलेली आहे, आणि थोडं नवीन बांधकाम पण करण्यात आलेलं आहे, आणि खूपच सुंदर नयनरम्य वातावरण समोर तुम्हाला दिसतं। मित्रांनो, हे गोरक्षनाथ मंदिर हे तुम्हाला खरं सांगतो, एक दिवस आले तर नक्कीच तुम्ही नगर जिल्ह्यात भेट द्या, खूपच सुंदर असं हे गोरक्षनाथ मंदिर आहे, आणि समोर तुम्हाला दिसत असेल अतिशय निसर्गरम्य वातावरण, जे मगाशी मी तुम्हाला बोललो। अजून तर पाऊस तसा पडलेला नाही आहे, पण पाऊस पडून गेल्यानंतर हे मंदिर अजून तरी मनमोहक दिसत असेल असा माझा अंदाज आहे। तर मित्रांनो, मी तरी म्हणतो नगर जिल्ह्यात आले ना तर एक दिवस नक्कीच या मंदिराला भेट द्या। आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ
आवडला असेल. जर आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय शिवराय.